मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर युवक काँग्रेसच्या वतीनं दानवे यांच्या भोकरदनच्या निवासस्थानी आंदोलन पुकारण्यात आलं. यामध्ये 20 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब विधान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर आज निषेध आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या वतीनं जालना जिल्ह्यातील भोकरदन इथं दानवे यांच्या घरासमोर धरणे धरत आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली आहे. आंदोलन करणारे 20 जण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सरकारला जाहीरपणाने असं निषेध करतो, जाहीरपणाने त्यांना आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आपण शेतकरी कायदा हा रद्द करणार नाही, जोपर्यंत शेतकरी हा रस्त्यावर आंदोलन करेल तोपर्यंत युवक काँग्रेस शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये यशस्वीपणे सहभागी राहील. व जोपर्यंत रावसाहेब दानवे माफी मागत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीने असेच आमचे आंदोलन चालू ठेव. त्यांना ते भूटान हे छोटे त्यांचं पण नाव घेऊन टाका, आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे. नाहीतर या देशामध्ये जेव्हापासून मोदी सरकार आलेलं आहे देशामध्ये प्रचंड अस्थिरतेचं वातावरण, एक धार्मिक तेढ निर्माण होण्याचं वातावरण आणि शेतकरी कामगार यांना देशधडीचं लावण्याचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आम्ही युवक काँग्रेसतर्फे, आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे भाजपच्या केंद्र सरकारला जाहीरपणाने असं निषेध करतो, जाहीरपणाने त्यांना आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आपण शेतकरी कायदा हा रद्द करणार नाही, जोपर्यंत शेतकरी हा रस्त्यावर आंदोलन करेल तोपर्यंत युवक काँग्रेस शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये यशस्वीपणे सहभागी राहील. व जोपर्यंत रावसाहेब दानवे माफी मागत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीने असेच आमचे आंदोलन चालू ठेवू. परवाच्या दिवशी रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांच्या विरोधात जे एक वक्तव्य केलेलं आहे की शेतकरी हे दहशतवादी आहे किंवा त्यांचा संबंध हा चायना आणि पाकिस्तानशी आंदोलकांचा, आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येक आंदोलकाला, प्रत्येक सामान्य नागरिकाला बदनाम करण्याचं एक नीती भाजपानं अवलंबलेली आहे आणि त्याच नीतीचा भाग म्हणून रावसाहेब दानवे वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत असतात. पहिले ते शेतकऱ्यांना साले म्हणले, आता शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे भाजपाच्या विरोधात कोणी आवाज उचलला तर तो दहशतवादी करार दिला जातो, अशा प्रकारची नीती ही भाजपातर्फे राबवली जाती आहे. चायना आणि पाकिस्तानशी त्या आंदोलकांचा जर संबंध असेलच तो तो एवढाच आहे की त्याच्यात सामील झालेले असंख्य माजी सैनिक आहेत आणि ते चायना आणि पाकिस्तानच्या विरोधातल्या लढायांमध्ये स्वतः सहभागी होते. त्यांचा संबंध जर त्या आंदोलनाशी चायना पाकिस्तानचा आहे तर तो एवढाच आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवे माफी मागत नाहीत आणि या शेतकऱ्यांच्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत युवक काँग्रेस थांबणार नाही. रावसाहेब दानवेंना या वक्तव्यावर माफी मागावं लागेल आणि जोपर्यंत रावसाहेब दानवे माफी मागणार नाहीत आम्ही इथून हलणार नाही. पोलिसांनी आम्हाला अटक करायची तर करावी. देशामध्ये कधी नव्हे असं अभूतपूर्व आंदोलन या शेतकऱ्यांनी गेल्या 15 दिवसापासून स्वयंस्फूर्तीनं, त्यात जो हराचा शेतकरी आहे तो आज रस्त्यावर उतरलेला आहे. थंडीत हिवा तापाचा सगळ्या याच्यात कोरोनाच्या परिस्थितीत सगळ्याचा विसर करून कुटुंबासहित तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि आजच्या म्हणजे तो जगाच्या इतिहासात एवढं मोठं आंदोलन कधी उभं राहिलं नसेल असं कोट्यवधीच्या संख्येनं शेतकरी आपल्या ह्या काळ्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलं ओळखलेली आहे. म्हणून त्यांच्या ह्या नीतीला कोणी बळी पडणार नाही आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभर त्यांचा निषेध होतो आहेत आणि त्यांच्याही नेत्यांना त्यांच्या वक्तव्याचं खंडन केलेलं आहे आणि अशा नेत्यांनी त्याच्या त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, त्याचा खेद व्यक्त करावा. म्हणजे या शेतकरी ते आता हे आंदोलन कुठेतरी स्थगित होईल, नाही तर युवक काँग्रेसनंतर सिनियर काँग्रेस सगळेच या आंदोलनात उतरतील आणि हे पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन उभं केलं जाईल.